आपल्या महाराष्ट्राची संस्कृती संतांची संस्कृती आहे आणि ज्यांचा कुणाचा संस्काराची काही संबंध नाही अशी व्यक्तिमत्व विकास कामांवरती डाग उठवण्याचा प्रयत्न करत आहात. गोपीचंद पडळ सारखा माणूस त्या माणसाने एकही स्वतःचं विकास काम दाखवावं त्या माणसाला एवढं माहित नाही की त्याला ज्या व्यक्तीने नेमले ते फक्त भुंगट्यासाठी नेमलेलं आहे. त्या व्यक्तीचं कुठेही विकास काम नसताना आज अजितदादा सारख्यांच्या नेत्यावरती तो नावं ठेवतो त्यांना डाग लावण्याचा प्रयत्न करतो ही कुठेतरी असंस्कृतपणाची लक्षणं आहेत. कारण गोपीचंद पडळकर आणि सुसंस्कृतपणा याचा कुठेही संबंध नाही. आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष सुद्धा एकमेकाला सहकार्य करत असतात तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि हा केवळ एकमेव माणूस केवळ बाहेर नव्हे तर विधान भवनामध्ये सुद्धा डाग लावण्याचं काम करत असतो. आपण विधान भवनामध्ये पाहिजे असेल तर कुणी आरेवारीची भाषा बोलत नाही पण केवळ हा एकता पडळकर गोपी पडळकर हा विधानसभेमध्ये सुद्धा आरेवारीची भाषा करून तिथे संस्कृती बिघडण्याचं काम करत आहे. म्हणून ह्या गोप्या पडळकरचा आम्ही काटोडीकर सर्व निषेध करत आहोत. आदरणीय दादांच्या व सर्व ज्येष्ठांच्या बाबतीत जो काही पडळकरांनी शब्द उल्लेख केला आणि चुकीची वक्तव्य केली ज्या माणसाचं बारामतीमध्ये डिपॉझिट जप्त होत आहे आणि ज्या माणसाला आपली लायकी काय आहे ही माहीत नाही त्या माणसांनी असल्या महान माणसांशी बद्दल बोलणं हे कितपत उचित आहे हा येणारा काळ ठरवल आणि काठेवाडीच्या तर्फे आम्ही सर्वजण त्यांचा निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर गोपीचंद पडळकरांचे अपशब्द वापरले गेले त्यांचा मी समस्त ग्रामपंचायत काठेवाडीकरांच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसं पाहिलं तर अजितदादा हे विकास कामांना महत्त्व देणारे व्यक्तिमत्व आहेत. जसं गोपीचंद पडळकरांचं काम दाखवा की त्यांनी बाबा असं असं काम चांगलं केलेलं आहे. तसं आपले जे दादा आहेत ते पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण कामांचा विकास कामं करत असतात त्यामुळे ते विकास कामांवर लक्ष देणारं नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही समस्त ग्रामपंचायत काटेवाडीकरांच्या वतीनं गोपीचंद पडळकर साहेबांचा निषेध करतो. गोपीचंद पडळकर हा लहान वृत्तीचा माणूस आहे हा कुत्रा आहे खास कुत्रा म्हणून हा भोका ठेवलेला हा माणूस आहे. तो गटारीतली गाल खातो डुकरासारखा आणि कुत्र्यासारखा पवार कुटुंबावर हा भोगतो म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या गोप्या पडळकरचा जाहीर निषेध करतो. पवार कुटुंबातल्या फॅमिलीतले सर्व मेंबर हे संपूर्ण 11 कोटी जनतेच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये काम करतात. साहेब 67 सालापासून देशभर काम करतात. हिमालयासारख्या उंचीचा असणारा नेता ज्यांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाची बरोबरी करू शकते अशा नेत्याला अगदी खालच्या भाषेमध्ये पडळकर साहेब अशा पद्धतीची भाषा वापरतात ही गोष्ट अयोग्य आहे. पवार साहेबांचा अनादर करणं पवार साहेबांच्याबद्दल खालच्या भाषेत बोलणं अजितदादांच्याबद्दल खालच्या भाषेत बोलणं सुप्रियाताई ही महाराष्ट्राची सुकन्या आहे महाराष्ट्राची सहिष्णुता मिली का आज महाराष्ट्र का गप्प बसतोय आज सुप्रियाताईंच्याबद्दल. जर पडळकर साहेबांच्या सारखा एखादा माणूस खालच्या दर्जाची भाषा काढून जर एखाद्या महिलेचा अपमान करत असेल तर या महाराष्ट्राला जिजाऊंची सावित्रीबाई फुलेंची अहिल्याबाई होळकरांची परंपरा आहे यांचा नाही का अपमान होत महाराष्ट्र आज गप्प काय. आणि भाजपमधले नेते निस्तर राजकारण करत असताना एखादा मुद्दा जर चर्चेला आला तर त्याच्याबद्दल अनेक नेते तोंड काढून वर बोलत असतात पण जर पडळकर त्यांच्या पक्षाचा माणूस आहे आणि पडळकर जर अशा खालच्या पद्धतीची भाषा वापरून जर अशा चुकीच्या पद्धतीची वक्तव्य करत असेल तर ही गोष्ट जाणून बुजून केली जाण्यासारखी आहे. बघा तुम्ही आता पडळकरांच्या विरोधात बोलायचं झालं की काय आता काल परवा मी बघितलं पडळकरांच्या फोटोला दुग्धा अभिषेक घातला. आज मला सांगा महाराष्ट्राची विचारधारा नेमकी चालली कुठं. आज पडळकरासारखा माणूस खालच्या दर्जाची भाषा वापरतो आणि पडळकराचं ते माणसं फोटोचं दुग्ध अभिषेक घालून त्याचं समर्थन करतात ही कुठली विचारधारा ही महाराष्ट्राची विचारधारा आहे का. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला आदर्श नीतीचा विचार दिला स्वराज्य निर्माण केलं 18 पगड जातीला बरोबर घेतलं तो विचार कुठं. आणि आज पवार साहेबांच्या बद्दल जवळजवळ या गोपीनाथ पडळकर साहेबांचं आयुष्य सुद्धा तेवढं नाही जेवढं साहेबांनी या क्षेत्रात देशात आणि राज्यामध्ये काम केलं. त्या माणसाच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्याच्या ऐवजी
तो माणूस पवार साहेबांच्या कर्तृत्वाबद्दल हीन विचार काढतो, पण पडळकरांना हे माहीत नाही नेमकं की आम्ही काटेवाडीकर जोपर्यंत आम्हाला त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्यासाठी आजपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी अतिशय सहिष्णुतेनं सहन केल्यात, पण पडळकरांना हे पण मी म्हणजे अतिशय नम्रपणे सांगू शकतो की त्यांनी हे लक्षात ठेवावं की महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवण्याचं जर धोरण पवार साहेबांचं असेल तर आम्हाला वाईट गोष्टी करण्याच्या संदर्भातली शिकवण त्यांनी दिली नाही. आम्ही ज्या वेळेला खालच्या दर्जाचं राजकारण करू त्यावेळेला चार वेद आणि असं किती जरी मोठं साहित्य निर्माण केलं तरी त्या साहित्याच्या पलीकडं असा एक ग्रंथ आहे की ज्या वेळेला गोपीनाथराव पडळकर साहेब आमच्या मुखातून पडलेला तो ग्रंथातली भाषा जर त्यांनी ऐकली त्यांच्या कानाचे पडदे फाटतील आणि घालीत घाणीत तोंड घालून त्यांना मरावं लागेल. इतक्या खालच्या दर्जाची भाषा आज आमच्याकडे अवगत असताना देखील आम्ही या सगळ्या गोष्टीची मर्यादा पाळून पवार साहेबांच्या विचाराचा आदर्श बाळगून आणि त्यांनी दिलेली आम्हाला सुसंस्कृत विचाराची देणगी आम्ही अंतकरणामध्ये ठेवून आचरणात आणतो.